नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सुंदर असा छोट्या मुलीचा एक तीन ते चार वर्षाच्या मुलीचा घागरा स्टिच करणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे कशा पद्धतीने करायचं तर ही जी साडी आहे तर त्या साडीचा आपण तो घागरा शिवणार आहे तर याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी कटिंग दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचं स्टिचिंग दाखवणार आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये जर दोन्ही केलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो तर त्यासाठी मी फक्त कटिंगचा हा व्हिडिओ करणार आहे तर इथे मी दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे जे शिल्लक राहील ते नंतर आपल्याला यूज करता येईल तर आता काय केलं आहे अस्तरवर पहिल्यांदा कटिंग करायचं आपल्याला तर जेवढं आपल्याला फ्रंट पार्टसाठी लागणार आहे तेवढं मी कापड इथे कट करून घेतलेलं आहे म्हणजे कटिंग करायला सोपं जातं आता हे डबल फोर फोल्डमध्ये कापड आहे म्हणजेच की मागचा आणि पुढचा भाग सोबतच कट होईल तर फ्रंटचा जो भाग आहे वरचा भाग जो आहे टॉप पार्ट तर त्याचं आपली लेंथ जी आहे ती अकरा इंच आहे तयार तर मी एक इंच ॲड करून बारा इंचावर मार्किंग करून घेतले त्याच्यानंतर जे शोल्डर आहे ते आहे साडेनऊ इंच म्हणून पावणे पाच इंचावरच्या शोल्डरवर मी मार्किंग केलेलं आहे पावणे पाच इंच आपल्याला मुंडाव देखील घ्यायचा आहे हा जो घागरा होणार आहे तो तीन साडेतीन वर्षाच्या मुलीला आरामात बसतो तर इथे मी आरमोल घेतलेला आहे पावणे पाच इंच गळारुंदी जी आहे ती दोन इंच घेतलेली आहे आणि जे काही राहील ते आपले शोल्डरपट्टी तयार होईल पुढचा गळा जो आहे तो साडेतीन इंच आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून चार इंचावर मार्किंग करून घेतलं मागचा गळा जो आहे तो साडेचार इंचचा आहे त्याच्यावर अर्धा इंच मार्किंग करून पाच इंचावर मार्किंग करून घेतलं आणि ते बॉक्स आखून घेतलं हे गळा जो आहे तो आपण नंतर ड्रॉ करणार आहे जेव्हा स्टिचिंग करणार आहे तेव्हा आता इथे चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे तर चेस्ट आहे वीस इंच अंगावर माप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग ॲड केलं आहे म्हणजे साडेपाच इंचावर मार्किंग केलेलं आहे चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यानंतर साडेपाच इंच मार्किंग केल्यानंतर पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे शिलाई मार्जिन तुम्ही इथे दोन इंचसुद्धा घेऊ शकता आता मी इथे ती सरळ रेश आखून घेतलेली आहे खाली आणि मुंडाचा जो आकार आकार आहे तो एक इंचावर देणार आहे मागचा पुढचा मुंडा सेम देणार आहे छोट्या मुलांमध्ये नाही मुंड्याचा आकार दिला तरी चालतो की सेम ठेवला तरी चालतो आता हा भाग जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बॅक आणि फ्रंट असे दोन्ही पार्ट मिळालेले आहेत तर आता हे जे घागरा बनवणार आहे त्याचा वरचा पार्ट जो आहे तो बॅक हुकचा बनवणार आहे तर त्यासाठी मी ते बॅकचा जो पार्ट आहे तो मध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर बॅक असं लिहून घेतलंय म्हणजे आपल्या लक्षात राहील आणि फ्रंट पार्टवर फ्रंट लिहून घेतलेला आहे आता हा बॅक आणि फ्रंट आपल्याला मिळालेला आहे आता आपण स्लीव्ज कटिंग करायचं स्लीव्ज कटिंग करण्यासाठी छातीच्या चौथ्या भागाची घडी घ्यायची फोर फोल्ड मध्ये कापड आहे म्हणजे एक सोबत आपल्याला दोन्ही स्लीव्ज मिळतील साडेपाच इंचावर मार्किंग केलेलं आहे छातीचा चौथा भाग त्याच्यानंतर जी बंद बाजू आहे तिथून एक इंच ॲड करून घेतलेलं आहे जेवढी तयार भाई आहे त्याच्यामध्ये तीन इंचाची भाई तयार आहे तर ता चार इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जी कॅप हाईट आहे ती इथे देणारे अडीच इंच आणि दीड इंच आतमध्ये शिलाई मार्जिनचं सोडलेलं आहे तिथून बंद बाजूकडून आपल्याला आकार द्यायचा आहे ओपन बाजूकडे अशा पद्धतीने आणि आतलाही आकार अशा पद्धतीने दिलेला आहे आता इथे खाली दंडघेर घेतलेला आहे दंडघेर आहे साडेतीन इंच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून ती रेश जी आहे ती जोडून घेतलेली आहे माझे या आपल्या यूट्यूबच्या चॅनेलवर बरेच व्हिडिओ आहेत की स्लीव्ज वगैरे कशी कट करायची किंवा ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे तर तुम्ही ते पाहू शकता आता इथे आपण बाईचा आकार कटिंग करून घेतला आता आकला आतला जो आकार आहे बाईचा तोही कट कर्ट, कटिंग करून घ्यायचा फ्रंटच्या मुंड्याचा आणि फ्रंट आणि फ्रंट असं नाव देऊन घ्यायचं आहे पुढच्या बाजूला त्याच्यानंतर भाई ओपन करायचे कारण आपण सोबतच ही बाई कट केलेली आहे त्याच्यामुळे खाली जॉईंट आहे तर तो आपल्याला भाई ओपन करायचे आहे दोन ज्या स्लीव्ज आहेत त्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता ह्या स्लीवच कटिंग झालेलं आहे तर फ्रंटच्या बाजूला फ्रंट, फ्रंट हे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला जोडताना काही प्रॉब्लेम येत नाही आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीत सांगितलं आणि खूप सुंदर असा हा घागरा तयार झालेला आहे आता आपल्याला खालच्या पार्टची कटिंग करायची आहे तर त्यासाठी आपल्याला जी नेफापट्टी आपण इथे जोडणार आहे खालचा जो घागरा आहे त्याला नेफापट्टी जोडणार आहे तर नेफापट्टी जोडण्यासाठी मी इथे कापड घेतलेलं आहे आणि मध्ये जे आहे कापड जॉईंट आहे तर त्याच्यावरच आपण नेफापट्टी कट करणार आहे तर आता इथे कमरेचं माप घ्यायचं आहे तर कमरेचं माप जेवढं काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही लुझिंग ॲड करू शकता कमरेचं माप आहे इथे वीस इंच तर त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे दोन इंच लूजिंग ॲड केलं आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आहे म्हणजे असं तेवीस इंचचा आपल्याला जो कमरेची नेफापट्टी आहे ती क कर, कटिंग कर करायची आहे तर इथं लूझिंग तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही चार किंवा पाच इंच कमरेच्यामध्ये ॲड करू शकता कारण काय होतं की थोडं लूज तयार होईल हा जो आहे घागरा तयार झालेला तो अगदी परफेक्ट कमरेच्या मापातच तयार झालेला आहे त्यामुळे लुझिंग तुम्ही पाच इंच ॲड केलं तरी चालू शकता आता इथं नेफ्याची नेफापट्टीची उंची जी आहे ती पाच इंच ठेवायची म्हणजे तयार होऊन ती दोन इंचची तयार होणारे नेफापट्टी त्याच्यानंतर जी रुंदी घेतलेली आहे त्याची ती तेवीस इंच घेतलेली आहे तुम्हाला लूजिंग जास्त हवं असेल तर तुम्ही पाच इंच ॲड करायचं आहे मी इथं तीन इंच ॲड केलेलं आहे कमरेच्यामध्ये कमरेचं जे माप आहे त्याच्यामध्ये तीन इंच ॲड केलेलं आहे लूजिंग हवं असेल तर पाच इंच ॲड करायचं आहे आता हे कटिंग करून घेतलं म्हणजे ही जी पट्टी आपल्याला मिळालेली आहे ती पाच इंच त्याची रुंदी आहे आणि लांबी जी आहे ते त्याची तेवीस इंच लांबी आहे म्हणजे कमरेच्या मापामध्ये तीन इंच ॲड केलेलं आहे तर अशी ही नेफापट्टी आपल्याला मिळालेली आहे आता ही जी नेफापट्टी आहे ती आपण कटिंग करून घेतली वरती नेफा जोडून घ्यायचं आहे तर दोन इंचचं नेफापट्टीमध्ये जाणार आहे तर पूर्ण उंची जी आहे ती आहे वीस इंच पूर्ण उंची वीस इंच आहे तर त्याच्यामध्ये आपण दीड इंच वाजा केलेला आहे अस्तरसाठी म्हणजे साडे सोळा इंच अस्तर उंचीला घेतलेलं आहे आणि लांबीला तुम्ही तुम्ही आवडीप्रमाणे कडू शकता म्हणजे जेवढा कमरेची पट्टी आहे नेफा पट्टी तर त्याच्या दुप्पट घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीचं ॲड करू शकता कारण आपल्याला जेवढ्या प्लेट्स हव्यात त्याप्रमाणे आपण ॲड करू शकतो तरी मी इथे जवळजवळ पन्नास इंच रुंदी आणि साडेस साडेसोळा इंच अस्तरची उंची घेतलेली आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे हो, त्याची उंची घेतलेली आहे साडे अठरा इंच कारण तयार आपल्याला वीस पाहिजे तर दोन इंच आपली नेफापट्टी तयार होईल ने आणि अठरा इंच खालचा पार्ट तयार होईल आणि वरती अर्धा इंच जोडण्यात जाईल म्हणून साडीचं जो आहे ते मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे साडीचा जो पार्ट आहे तो कटिंग करून घेतलेला आहे साडे अठरा इंच बाय पन्नास इंच तर शिलाई इथे जे जे आहे प्लेट्स तुम्हाला जेवढे हवेत त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता म्हणजे कमरेचा जो काही भाग असेल त्याच्या दुप्पट घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं थोडंसं मार्जिन घ्यायचं असतं प्लेटसाठी आता इथे काय आहे जेवढे अस्तरवर पार्ट कट केलेलं आहे तेच मेन फॅब्रिकवर ठेवलेले आहेत पदराच्या साईडचा हा पुढचा भाग मी कटिंग कर के करणार आहे वरचा टॉप पार्ट तर मी अस्तरवर अस्तर जसं आहेत तसं मेन फॅब्रिकवर ठेवलेलं आहे आणि कडेकडेने सगळीकडून चारी बाजूनी मार्जिन ठेवून वरचा जो पार्ट आहे स्लीव्ज आहे ती कटिंग करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हा फायनल आपला घागरा जो आहे तयार झाला आहे तर ह्याचा व्हिडिओ मी पुढे अपलोड करणार आहे तर अशा पद्धतीने फायनल लुक ह्याचा आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि याचं स्टिचिंग पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद